असताना कडक ॲक्शन आणि रोमॅन्स, गाणी आणि असा पॉवर पॅक्ट आहे. सो मला असं वाटतं मराठीत खूप दिवसांनी असा चित्रपट येतो आहे जो ॲक्शन रिलेटेड आहे. पण तिथे थोडंसं गल्लत व्हायची, पण चिन्मयने ते माझ्याकडनं करवून घेतली किंवा त्यातली नॅक सांगितली आणि आता मी दगडाबरोबर पण रोमॅन्स करू शकते. रस्त्यातल्या मवाल्यांशी भांडायचं होतं कसा कसा, तो सीन करून मला छान वाटलं. म्हटलं असं झालं की हा सीन मी असा पहिल्यांदा केला, कारण आत्तापर्यंत मी संयमी आणि शांत आणि असं थोडं इन्स्पायरिंग किंवा थोडीशी सोशिक. अंकुश, हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरपासून आपल्या भेटीला येणार आहे आणि माझ्यासोबत या चित्रपटामध्ये झळकणारी एक सुंदर अभिनेत्री आहे, आपली सगळ्यांचीच आवडती लाडकी ऋतुजा बागवे. एकतर मनापासून एकतर स्वागत आहे, बऱ्याच अवधीनंतर या वर्षात पुन्हा एकदा सिनेमामध्ये झालेली तुझी एंट्री, काय सांगशील? छान वाटतंय आणि थँक्यू सुंदर अभिनेत्री म्हटल्याबद्दल, कारण आत्तापर्यंत तगडी, चांगली आणि अशाच कॉम्प्लिमेंट्स मिळत आहेत. सुंदर आता मिळायला लागल्यात तर मला छान वाटतंय. आणि सिनेमाबद्दल एवढंच सांगेन की एक वेगळं कॅरेक्टर माझं मी जे आधी नाही केलं आहे असं नक्की पाहायला मिळेल. आणि चित्रपट असताना कडक ॲक्शन आणि रोमॅन्स, गाणी आणि असा पॉवर पॅक्ट आहे. सो मला असं वाटतं मराठीत खूप दिवसांनी असा चित्रपट येतो आहे जो ॲक्शन रिलेटेड आहे आणि ॲक्शन सिक्वेन्सेस खूप सुंदर शूट झाले आहेत. आणि मला खूप जेलसी होते की मी मुलगा का नाही आहे, मला ॲक्शन सिक्वेन्स करायचे आहेत. ओके, दीपराज सारख्या नवोदित अभिनेत्याच्या बहिणीचा म्हणजे रोल तू साकारतीये, एक अशी बहीण जी आपल्या भावाला कुठे ना कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करते, घरालाही आधार देते, तर असं हे कॅरेक्टर तू तुला व्यक्तिशः किती रिलेट करत होतीस? ऑब्व्हियसली रिलेट करत होते, कारण मी थोडीशी तशीच आहे. जे मला नाही पटत ते मी स्पष्ट बोलून दाखवते, ते फक्त पद्धत माझी वेगळी रिॲक्ट होण्याची, त्यात ही बिंदास्त भांडते आहे, बोलते आहे. सो मला ते फार कठीण नाही गेलं, पण एवढं मला छान नक्की वाटलं जेव्हा एक सीन होता रस्त्यातल्या मवाल्यांशी भांडायचं होतं कसा कसा, तो सीन करून मला छान वाटलं. म्हटलं असं झालं की हा सीन मी असा पहिल्यांदा केला, कारण आत्तापर्यंत मी संयमी आणि शांत आणि असं थोडं इन्स्पायरिंग किंवा थोडीशी सोशिक अशा भूमिका जास्त केल्या आहेत. असं कसा कसा मी ऑनस्क्रीन पहिल्यांदा भांडले खूप. आणि त्याशिवाय चिन्मय उदगीरकर याच्यासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्याचा मला वाटतं हा योग यानिमित्ताने जुळून आला आहे. कसं वाटतंय त्याच्यासोबत पुन्हा एकदा काम करताना? तो किती बदललेला आहे ॲज अन ॲक्टर म्हणून, त्यांनी तुला काही बदल वगैरे तुझ्यात झालेले काही सांगितले का? एकतर म्हणजे माझ्या पहिल्या मालिकेचा तो नायक आहे, त्यामुळे एक स्पेशल बॉन्ड त्याच्यावर कायम आहे. आणि आधी मला रोमॅन्टिक सीन्स करायला थोडासा प्रॉब्लेम व्हायचा, कारण माझी पहिलीच मालिका होती आणि त्याच्या आधी मी एकांकिका स्पर्धांमध्ये रोमॅन्टिक सीन्स खूप नसायचेच, त्यामुळे मी बाकी सगळे सीन्स मस्त करायचे, पण तिथे थोडंसं गल्लत व्हायची. पण चिन्मयने ते माझ्याकडनं करवून घेतली किंवा त्यातली नॅक सांगितली आणि आता मी दगडाबरोबर पण रोमॅन्स करू शकते. सो मला असं वाटतं की तो बॉन्ड आणि कनेक्शन त्याच्यावर आहेच आणि ते इथे पण ऑनस्क्रीन रिफ्लेक्ट होणार आहे काय आमचे जे काही सीन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि ॲक्टर म्हणून काय बदल झाला, तर जेव्हा मी पहिल्या मालिका करायचो तेव्हा तो थोडंसं मला ही नवीने ह्या भावनेने ट्रीट करायचा आणि आता म्हणजे क्या तू तो स्टार हो गया असं, म्हणजे ती अनन्या नाटकाच्या यशामुळे आणि माझं ते काम पाहिल्यामुळे त्याला माझ्याबद्दल आणखीन जास्त रिस्पेक्ट वाढला आहे. सो तो रिस्पेक्ट मला काम करताना जास्त जाणवत होता, जसं आधी थोडंसं एक कळत होतं की हा मला थोडं एक नवोदित म्हणून बघत होता. सो आता आणि चित्रपटाच्या नंतर आता कुठेतरी नाटक, हे जे तुझं एक पहिलं प्रेम जे तू सांगतेस ते कधी आता पुन्हा तुझं एक वेगळं एक नाटक किंवा भूमिका आम्हाला पाहायला मिळणार आहे? अनन्यानंतर मला खूप नाटकांच्या खरं तर ऑफर्स आल्या आहेत, पण मी करेक्ट नाटकासाठी थांबले. मला असं वाटतं अनन्यासारख्या इतक्या टफ आणि कमाल कॅरेक्टरनंतर मी कुठलंही कॅरेक्टर स्वीकारायला नको. सो तो अनन्याचा रिस्पेक्ट ठेवून मी पुढचं काम जे काही असेल ते स्वीकारेन. आय होप ते ह्या वर्षभरात यायला हवं, पण कारण मला हे नाटक करण्याची आत्ता इच्छा निर्माण झालेली आहे पुन्हा, कारण आत्ता 1 वर्ष झालं मी नाटक करत नाही आहे. पण जेव्हा केव्हा करेन तो अनन्यापेक्षा कमाल रोल असेल. आणि फायनली आता प्रेक्षकांना तू जाता जाता काय सांगशील? की 6 ऑक्टोबरला अंकुश चित्रपट रिलीज होतोय, तो नक्की पहा. आणि गाणी उत्तम झालेली आहेत, त्यामुळे गाणी ऐका आणि कशी वाटतात कळवा. थँक्यू सो मच ऋतुजा, बातचीत केल्याबद्दल अल्ट्रा मराठी आणि मराठी बस सोबत, आणि छान छान कलाकृतीच्या माध्यमातून तू आमच्या समोर येत राहा अशा मी सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.